सर सपोजी आता एक त्या भुरग्याच्या पर्सपेक्टिवान पहिले वू इज गोईंग थ्रू द ट्रॉमा त्याची सदांच आवय बापूय झगडत असता ऑर यू नो दे आर आ, इन अल्कोहोल फेस वॉट दॅट चाल्ड फीज इज बिकॉज एज अ पेरंट आय डोंट थिंक दे आर अवेअर ऑफ दोज थिंग्स एज अ चाल्ड वॉट ही ऑर शी मस्ट बी फेसिंग ट ॲबसुल्युटली सो किती जातलं तुम्ही म्हटलं तसे की असे एनवायरमेंट जेव्हा असता पण त्यांना एक म्हटलं त्याच्या भीत इनसेक्युरिटी येतली ओके ही इज नॉट सेक्युअर ताका कळणं की बाबा किती करपचं ओके सो जसं तो ग्रो जाता पण त्याचे कॉन्फिडंस आता हळूहळू कमी जात रावतले कि्यात एक कंजेनियल म्हणजे एक समके बरे एन्वारमेंटा जे दिवस पण पोषक एनवायरमेंट म्हणतात पण ते पोशक ताका मेळना सो कॉन्फिडन्साचेर घालो जातो किती समज तर ताका फेलियर मेळटा समज तो भितरले भितरच लागतलो कि्याक ताका वेंटिलेट कांय सोर्स ना ओके हाँ एक एग्जांपल देत की इमोशन जे असतं आमच्या भीत ते सदांत एक वाट हमें बोमाडो प फुग, फुगो पयतात तो फुगो फुलता तसं तर हे करीन मारचे पडतं आणि सगळी व्हावा एग्जांपल ना दुसरं एक्झाम्पल दिवचे शीत करपाक कुकर घेतात आणि तो, तो कुकर जेव्हा आम्ही दोनतात पण तित भीत आम्ही तांदूळ घालतात आणि उदक घालतात कुकर बंद करतात आणि गॅस स्टोवर दोरतात आणि शीत झालं म्हणून की एक स्टीम येता आणि ती विसल येता म्हणजे वाफ येता आणि ती सिटी सीटी येतात मिसतात ते एक हो, दोन जल तीन झाले आणि आमचा अंदाज असता की चार सिटी झाल्या उपरांत काढया असा एक अंदाज असता आता जस्ट इमेजीन करा एक सिनारिओ की आम्ही कुकर काढला आणि गॅस स्टोवाचेर दवरला ती स्टिमू येना ती वाफूय येना आणि ती सिटी येना तर तो करपतलो करपतलं ऑर एक तर म्हटल्यार करपतलो जशें जे रायटली सांगले आणि तरी पण वाफ येना जाल्यार ब्लास्ट जातलो सेम थींग हॅपन्स टू आता अशें धर की घरांत समज तर एक एनवायरमेंटूच ना वेंटिलेट करपा सारखे जाल्यार हो जो प्रेशर कुकर असा जो सगळ्यांत म्हारग प्रेशर कुकर वाढल्यात ओके खर प्रेशर कुकर घेता तुम्ही सगळ्यांत मारग हो प्रेशर कुकर आता भितुल्या सिटी आनी स्टिमूय येना सिटी येना आणि स्टिमू येना वन फायन डे किती जातो ताजो ब्रेकडाऊन जातो आणि जावन आमकां एंगजायटी आमकां जे डिप्रेसीव सिमटम जाल्ले भुरगे बी दिश्टी पडटा पळय ते हाका लागून पडटा कित्याक किंवा एक माध्यम मेळना दुसरें म्हणल्यार त्यांचे एकाडेमीक जे परफॉर्मन्स आ ते फाटी कित्याक किया तें सगळें सगळे चलता समज जर तुमक मांंड आणि थॉट्स जर जाग्यार उरलो जर तो तरी प्रेझेंट कितें करपाक शकतलो सो करतो ते फाटी शकता आणि सोपो मार्ग सोदपाक लागता सोपा मार्ग म्हणजे कितें आता तांकां दिसता की हातूतल्या ते पळय वाट काडटले जाल्यार ओके म्हजो फ्रेंड सिगरेट ओडटा हांवूय सिगरेट ओढतो त्याच्या वांगडा ओर माझा समज तर माझा फ्रेंड सांगतालो सोरो पिल्या डबल पॉवरफुल जाता अरे वा अशी पॉवर येता जाल्यार हांवूय ट्राय करता मरे कित्याक म्हाका ते कॉन्फिडन्स येणं ना पिवन येता जाल्यार पळोवया सो हांगाच्यान आमची एक नवी जर्नी स्टार्ट जाता ती एडिक्शनाची सो सगळे हँड इन हँड वयता आता फॅक्टर तो आला पण ॲक्च्युली फॅक्टर हील करून जसे म्हटलं पण तो आयडेंटीफाय करप जायना आता आमच्या फॅमिलीत ओर आजूबाजूक का कितलेशेच आल्कॉहोलीक दिसतले पण आम्ही केलं काय झाला आम्ही एक कारण किती घेतले आ त्याच्या मध्ये एकदा जॉब सुटलेलो त्याला गर्लफ्रेंड सोडून गेले त्यांन तो पिता पण जर आम्ही तर ट्रॅक बॅक करीत जर तुमशा आणि खूपशी कनेक्शन्स असू शकता जे जनरेशनल ट्रॉमा असू शकता सो बेसिकली so आम्ही सुद्धा एज अ कम्युनिटी तिसरा दोळो ओपन करून वागचे पडतं कित्याक जसे हा म्हटले पण हे मेंटल हेल्थ आणि मेंटल हायजीन जे असं पण जसे म्हटलं भरगो जे सारखं तंड धुना पण ते तापयता हैजण ठेट ता, बत्तीस दाता न अठ्ठावीस दादा ने, दा ने बावीस दात ते सारखे घास म्हटा म्हटा काय नाशे का, वचपूक जाय ब्रश तसं वचपूक ब्रश म्हट तसेच तर आम्ही तर मेंटल हायजिनाबद्दल तर चौकन रावले आमचा तिसरं दोळ ओपन रावलो जे आम्ही किती करू शकतले बाबा हे तुझे सारखे जायना वागणूक ती सारखी जायना असे केल्यार जातले सारखे तसे केल्यार जातले सारखे हे आम्ही त्यांना सांगू शकतले आम्ही थॅरपिस्टच जवपक एक्सपर्टच जाय मेंटल हल्थ नो आम्ही ॲज कॉमन मॅन ॲज ली पीपल आम्ही वंडर्स करत शकता जे काही नवं कॉन्सेप्ट म्हणतात त्याला म्हणतात सायकोलॉजिकल फर्स्ट एड आता सायकोलॉजिकल फर्स्ट एड म्हणजे किती आता समज घरात तू आता आणि तू टॉमाट कापता आणि त्याच्या समज कट पडलो तू धावून वचून बेगीन किती करतो तुम्ही वयतात बेजनाकडे हात धुतात आणि एक बँडेज मेटा पण हे आता रजिस्टर जातले असा काय ना पहिले शिकलेले ना दुसरे केना तरी शिकले आणि ते, ते रेजिस्टर जाऊन गेले असा सो आम्हाला ते सांगचे पडणार सेम वे आम्ही सायकोलॉजिकल फर्स्ट एड कॉन्सेप्ट हाडला म्हणजे समज जर टेन्स असा तुका ओके हा कोणाकडे तरी उलय त्याच्याबद्दल म्हाका किती तरी सांगतो आणि वखद मेटलं हा कडेन ते दवरचो ना ओके हा समज टेन्स असा हा मेडिटेशन करपाक लागता किंवा मेडिटेशन म्हाका थंड दिसता दीस इज सायकोलॉजिकल फर्स्ट एड इट इज नॉट रॉकेट सायन्स इट इज ऑल्सो सेम लायक फिजिकल फर्स्ट एड वॉट वी आर डुईंग फर्स्ट एड म्हणजे किती जोपर्यंत आपले आपण कितीतरी तरी उपाय करता जोपर्यंत आपल्याला एक्सपर्टाची गरज पडना एक्सपर्टा एक्सपर्टाकडे वचपची जो टाइम असता तो टाइम मारून ओढपा रेमेडी करता आम्ही फर्स्ट एड म्हणता सो सायकोलॉजिकल फर्स्ट आम्ही कितलेशेच जीव वाचोव शकता आम्ही तर म्हणजे एक एक फाटी दिसता पण की तुमचं एक आमि असा ऑर फ्रेंड असा तो सामको बबली ओके आणि सामको बरो हॅपी असता हॅपी गो लकी आणि आज तो समज उलयतना केना ते ओवरलूक करता आता मुडात नसतो म्हणतात ओवरलूक करून वेग एक सिंपल क्वेश्चन क्वश्चन आता ताका विचारलेला जाल्यार ती फर्स्ट एड जातली आसली म्हणजे किती आज तू बरो मुडान दिसना मरे तुका बॉदर करता तूं म्हाका सांगपाक शकता हांव किती हेल्प करू शकता हेल्प तुमी हें म्हणटात तुम्ही हे म्हणतात ताका एक हमी दितात की अरे कोण तरी तुका तु टेंशन जालां पळय तें म्हाका तूं सांग आणि तो रिलीज करपाक रेडी जाता तो रिलीज करता ती सिटी येता आणि ती स्टीम येता फर्स्ट एड पावली